आपण पाहताय तिचा जागर, समस्या तुमची, पाठपुरावा आमचा। या बातमीचे प्रायोजक आहेत गोकुळ दूध, गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लय भारी। नमस्कार, तिचा जागर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। भाजपसोबत जाण्याबाबत उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील असं विधान करत मनोहर जोशी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली। शिवसेना आणि भाजप कधीही एकत्र येतील, भाजपसोबत जाण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील असं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांनी म्हटलंय। त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। शिवसेना आणि भाजपची गेली 28 वर्ष युती होती, मात्र या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजपचं बिनसलं। मात्र मनोहर जोशींनी सेना भाजप पुन्हा एकत्र येतील असं विधान केलंय। त्यांचं हे विधान राजकीय वर्तुळात चर्चेला आणलं जात आहे। 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळावं यासाठी शिवसेनेनं आग्रह धरला होता। भाजप मात्र मुख्यमंत्री पदाबाबत वाटाघाट करायला तयार नव्हतं, त्यामुळे शिवसेनेनं आघाडीसोबत जात सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला। शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनी एकत्र येत सत्ता स्थापन केली। मनोहर जोशींचं हे विधान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोटात धडकी भरवणार आहे। तेव्हा उद्धव ठाकरे याबाबतीत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, तिचा जागर न्यूज।